पंचायत समिती सदस्य निलेश पाटील यांनी पंचायत समितीचा ई लर्निंग घोटाळा जनतेसमोर उघड केला होता. त्यानंतर सत्ताधारी पक्षानं पत्रकार परिषद घेऊन निलेश पाटील यांचे आरोप खोटे असल्याचं सांगत ई लर्निंगचे केवळ दोनच संच बंद असल्याचे सांगितले होते. परंतु सत्य परिस्थिती पाहता आतापर्यंत तब्बल 104 संच दुरुस्तीच्या नावाखाली पंचायत समिती सत्ताधाऱ्यांनी परत मागवले आहेत अशी माहिती पंचायत समिती सदस्य निलेश पाटील यांनी दिली आहे. आज पुन्हा एकदा पंचायत समितीचा खुटाडेपणा चव्हाट्यावर आलेला आहे. मागच्या मासिक मीटिंगमध्ये मी पंचायत समितीमध्ये माहिती घेतली होती की ह्या पंचायत समितीमध्ये जे मागच्या वेळी मी भ्रष्टाचार काढला होता ई लर्निंगचा, तो किती संच बंद आहेत म्हणून ती त्यांनी माहिती सांगितली फक्त दोन. पण जेव्हा मी वास्तुस्थिती बघितली आणि पंचायत स्थिती समितीमधील शिक्षण विभागाला माहिती मागितली तेव्हा त्यांनी मला माहिती दिली होती 104 संच जे नादुरुस्त होते ते अपडेटसाठी आमच्याकडे जमा झालेले आहेत. त्याचाच अर्थ का ते संच बंद होते, पण पंचायत समितीचे सभापती उपसभापती हे मान्य करायला तयार नाही आहेत का ते बंद नव्हते. जर ते अपडेट करण्यासाठी यांनी मागवले होते एवढ्या वर्षे ते बंदच होते म्हणजे त्याचा वापर झाला नव्हता हे सिद्ध झालेलं आहे. तरीसुद्धा हे सत्ताधारी यांचा खोटेपण लपवण्यासाठी जाणीवपूर्वक आणि पंचायत समिती मासिक मीटिंगमध्ये मी मांडलेला प्रश्न आणि सभापतीच्या समोर ज्या गट शिक्षण अधिकाऱ्यांनी दिलेलं उत्तर की 104 संच जे नादुरुस्त होते ते दुरुस्तीसाठी किंवा अपडेटसाठी आणले आहेत जमा केले आहेत हे मान्य करत नाही. माझ्याकडे तसं लेखी आहे का पंचायत समितीकडनं मला लेखी शिक्षण विभागाला लेखी मला मिळालं होतं की हे संच बंद आहेत. पण हा खोटारडेपणा पंचायत समितीचे सभापती आहे आणि सत्ताधारी आणि त्यांना कोटाशी घालणारे बी डी ओ यांची आज मी सभागृहावर मागणी केलेली आहे का आज बी डी ओंना तुम्ही इथून बी डी ओवरती सस्पेंड करा म्हणून अशी मागणी केली सभागृहामध्ये, कारण की ते सुद्धा सत्ताधाऱ्यांना पाठीशी घालत आहेत. आज मी आपले पंचायत समितीचे सभापती यांना आज माझ्या मागच्या मासिक मीटिंगमध्ये मी जो प्रश्न मांडला होता का तो ई लर्निंगचा संच बंद आहेत ते आज मला कळालं पंचायत समितीमध्ये 107 संच जे आहेत ते नादुरुस्त होते ते दुरुस्त होऊन आलेले आहेत ही माहिती मिळाल्यानंतर मी आज पंचायत समितीचे सभापती यांना तो फुलगुच्छ देऊन त्याचा आभार मानलेला आहे. पण हे आभार मानल्याचं असं कारण हेच आहे की ते मी जे बोललो होतो का यांचं संच बंद आहेत ते बंद होते हे सिद्ध झालेलं आहे म्हणून त्याचा आभार मानलेला आहे. पंचायत समितीच्या या खोटारडेपणाबाबत पंचायत समिती सदस्य निलेश पाटील यांनी पूर्ण काळे कपडे परिधान करून आपला निषेध व्यक्त करत उपसभापती प्रल्हाद केणी यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कारही केला. यावेळी त्यांच्यासह पंचायत समिती सदस्य जयवंती बडे, माजी पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर बडे उपस्थित होते.